बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जिल्हा बँकेत 15.5 लाख अडकल्याने साकुरा येथील विद्यालयाच्या शाळेच्या वर्गखोल्यांचे काम रखडले आहे. शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठिय्या आंदोलन करत बँकेतच शाळा भरवली. नाशिकच्या नांदगावमधील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँक शाखेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील साकुरा विद्यालयाचे 15,56,610 एवढी रक्कम गेल्या 5 वर्षापासून नांदगाव शाखेत जमा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने नवीन इमारतीचे काम 1 वर्षापासून सुरू आहे. मात्र पुरेशा रकमेअभावी या शाळेचे बांधकाम रखडले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनेक वेळा रकमेची मागणी केली. तसा वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून विनंती करण्यात आली. नाशिक मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शालेय अडचण सांगितली व पैशाची मागणी केली तरी देखील सदा रक्कम मिळत नाही. ही रक्कम दुसऱ्या खात्यावर देखील वर्ग करत नाही. यामुळे विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक पालक यांनी ठिय्या आंदोलन करत बँकेत शाळा भरवली. माझं नाव राखी संदीप बोरसे. माझ्या शाळेचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय साकोरे. मी इयत्ता 10वीत शिकते. आमचं इथे येण्याचं एकच कारण ते म्हणजे आमचे हक्काचे पैसे या बँकेत राहिलेले आहेत. ते का भर लागतात आम्हाला? कारण की आमच्या शाळेत आम्हाला बसायला खोली नाही. ज्या एका वर्गात 20 ते 25 बेंच मध्ये त्या वर्गात आम्ही 30 ते 35 बेंच टाकून एका बेंचवर 2 विद्यार्थी मानत तर त्या बेंचवर आम्ही 3 ते 4 विद्यार्थी बसतो. अक्षरशः आम्हाला खाली पण बसावं लागतं. आमच्या टीचरांना इकडे तिकडे कोणावर लक्ष कोण काय करते बघायला जागा सुद्धा नसते. जिथे उभे आहे तिथे बस उभं राहून तिथे शिकवतात. आम्ही कस काय समजून घेण्याचं? पण आमची एकच कळकळीची विनंती की या बँकेने आमचे जे हक्काचे पैसे ते आम्हाला देऊन द्यावे. या आमची सगळ्यांची आमच्या टीचरांची आमच्या व सर्व मित्र व बालमैत्रिणींची हीच कळकळीची विनंती. आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी या ठिकाणी एक अनोखं धरणे आंदोलन केलेलं आहे की बँकेमध्ये आमचे जे शाखेचे 15.5 लाख रुपये अडकलेले आहेत आणि शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी आता विद्यालयाला नितांत गरज आहे पैशाची, तर ते पैसे मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे या अगोदर बँकेकडे. परंतु आमच्या त्या पत्रांची पाहिजे तशी दखल घेतली गेली नाही आणि आता शाळेचं बांधकाम सुरू केलं असून ते प्लिंथ लेवलला आलेलं आहे आणि इथून पुढे शाळेजवळ काही पैसा नसल्यामुळे आम्हाला खरं तर हे आंदोलनाचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक अनोखा वर्ग भरवलेला आहे की जेणेकरून तरी बँक प्रशासनाला जाग येईल आणि ते आमच्या या मागणीचा काहीतरी विचार करतील.